नमस्कार. विद्यामंदिर कोगिल खुर्द येथे किल्ले स्पर्धा अंतर्गत मुलांनी केलेले उत्कृष्ट असे सादरीकरण पाहूया. नमस्कार, माझे नाव प्रज्ञा केदारे चव्हाण. आम्ही इयत्ता पाचवीने हा पन्हाळागड बांधला आहे. हे जसे शिवाजी महाराजांनी झाडाझुडपांत किल्ला बांधला होता, तसेच आम्ही झाडाझुडपांत किल्ला बांधला आहे. समोर नदी केली आहे. नदीच्या कडेला एक मगर येऊन बसलेली आहे. जसे सिद्धीजवळने हे किल्ल्याला वेढा दिला आहे, तसा आम्ही किल्ल्याला वेढा दिला आहे. सिद्धी चौकाहून उठलेला होता, त्यांनी पन्हाळगडाला वेढा दिला होता. हा आहे आमचा सिद्धी जोहर आणि हे त्याचे सैन्य आहेत. त्यांनी या पन्हाळगडाला वेढा दिला होता. त्यानंतर आपण घोडकिंड मधील संवाद पाहूया. सिद्धी जोहर कमानीजवळ आलेला असतो. बाजी वेळ आणीबाणीची आहे. पाठीव शत्रू आहे. मागील पाठीव शत्रू आहे. वेळ वाट चढणीची आहे. आपण उलटून शत्रूला तोंड देऊया. महाराज, तुम्ही तुमचे थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. आम्ही उरलेल्या सैनिकांसह लढतो, कारण एक बाजी गेला तर दुसरा मिळू शकतो, पण एक शिवाजी गेला तर रयतेला दुसरा वाली मिळू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही विशाळगडाकडे चला आणि तुम्ही जेव्हा विशाळगडाकडे पोहोचाल त्यावेळी तुम्ही तोफांचा गडगडाट करा आणि त्यावेळी मी समजेन की मी तुम्ही विशाळगडावर पोहोचलेला आहात. ठीक आहे. बर, आमच्याकडे 2-3-5-6 सैन्य द्या. आम्ही थोडे सैन्य घेऊन जातो. ठीक आहे महाराज, तुम्ही सैनिक घेऊन जा. सिद्धी जवळ आलेला असतो आणि लढाई चालू करतो. पहिल्याच लढाईमध्ये बाजीप्रभूंचे तोंड उडालेले असते, तरीही ते धडानेच लढत असतात. आता मला वाटतं शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले आहेत. आता मी सुखाने माझे बलिदान द्या या रीतीसाठी द्यायला तयार आहे. त्यानंतर या घोडखिंडीचे नाव पडले आहे पावनखिंड. यानंतर आपण विशाळगडाकडे पाहूया. हा विशाळगड आहे. येथे आम्ही ही गुहा केली आहे. ही गुहा पन्हाळगडापासून येथे येत आहे. तसेच ही गुहा आतमध्ये जात असून ती गुहा त्या धान्य कोठाराकडे जात आहे. धान्य कोठारामध्ये आज तांदूळ भाजीपाला यांचे धान्य कोठार आम्ही बनवले आहे. त्यानंतर आम्ही इथे मैदान बनवलेले आहे आणि हे शिवाजी महाराजांचा हा विशाळगड आम्ही इथे बनवलेला आहे. धन्यवाद. नमस्कार, आज आम्ही इथे प्रतापगड किल्ला केलेला आहे. पहिल्यांदा महाराष्ट्र अनेक महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे प्रतापगड. शिवरायांच्या पराक्रमाचे व मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देणारा हा किल्ला फारच रमणीय आहे. नीरा व कोयना नदीच्या परिसरात मराठ्यांनी जी सत्ता मिळवली होती त्याच्या रक्षणासाठी एक मजबूत किल्ला बांधणे गरजेचे होते. म्हणूनच प्रतापगडाची निर्मिती 1657 साली केली आहे. 1659 साली शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आदिलशाह चिंतित झाले. त्यांच्या या शिवाजी महाराजांच्या या पराक्रमामुळे बडे साहेबांनी अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारण्यासाठी पाठवले. अफजल खानाने प्रतापगडाला वेढा घातला. शिवाजी महाराज आणि आपण घाबरले असल्याचे सांगून अफजल खानाला भेटीचे आमंत्रण दिले. 10 नोव्हेंबर 1959 हा भेटीचा दिवस ठरला. श्यामयाना उभारला. अफजल खानाने भेटीचा बहाणा करून शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चिलकतेमुळे राजे बचावले. शिवाजी महाराजांनी अफजल खान वेळ न दवडता अफजल खानाचा वध केला. सय्यद बडा शिवाजी महाराजांवर धावून आला, परंतु जेव्हा महालाने त्यांचा वध केला तेव्हापासून होता जेव्हा मात्र शिवाजी मन दृढ झाले. अशा रीतीने हा प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी प्रताप केला आहे. धन्यवाद.